नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी मधील सरावसंच आठ पॉईंट मधील चौथ्या प्रश्नापासून पुढची उदाहरणं सोडवणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच सरावसंचातील म्हणजे सरावसंच आठ पॉईंट दोनमधील पहिल्या तीन रचना अभ्यासलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथे तुम्ही ते पहिले तीन उदाहरणं पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या उदाहरणापासून सुरुवात करत आहोत चौथे उदाहरण आहे एका आयताचा कर्ण सव्वीस सेमी असून त्याची एक बाजू चोवीस सेमी आहे तर त्याची दुसरी बाजू काढा इथे हे संदर्भासाठी आपण एक आयत काढला आहे त्याचा एक कर्ण सव्वीस सेंटीमीटरचा आणि एक बाजू चोवीस सेंटीमीटरची आणि ही दुसरी बाजू विचारलेली आहे तर इथे आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो नव्वद अंशाचा असतो या गुणधर्मानुसार इथे हा जो त्रिकोण झाला आहे तो काटकोण त्रिकोण हा कर्ण त्याची एक बाजू आणि त्रिकोणाची दुसरी बाजू इथे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरता येतो त्यामुळे हे उत्तर लिहिताना आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसारच लिहिणार आहोत पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर बाजू एकचा वर्ग अधिक बाजू दोनचा वर्ग इथे हा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर बाजू एक चा। करना वर्ग अधिक बाजू दोनचा वर्ग काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज इथे कर्ण वर्ग कर्ण आहे सव्वीस सेंटीमीटर त्याचा वर्ग बरोबर बाजू एक ती आहे चोवीस सेंटीमीटर तिचा वर्ग अधिक बाजू दोन ही माहितीने हीच बाजू काढायची आपल्याला तिचा वर्ग आता सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर बरोबर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक बाजू दोनचा वर्ग आता इथे हे सहाशे शहात्तर असेस्टे होत हे पाचशे शहात्तर डावीकडे आलं वजा पाचशे शहात्तर नंतर बरोबर हे पाचशे शहात्तर डावीकडे नेलेत त्यामुळे आता इथे येईल बाजू दोनचा वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग ते सहाशे शहात्तर वजा पाचशे शहात्तर म्हणजे शंभर बरोबर बाजू दोनचा वर्ग आपल्याला त्या बाजूचा वर्ग नको ती बाजू काढायची आहे मग अशा वेस काय करावं लागेल दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून शंभरचं वर्गमूळ दहा बाजू दोनचा वर्गचं वर्गमूळ बाजू दोन वर्ग वर्ग म्हणून दुसरी बाजू आयताची एक बाजू चोवीस सेमी तर दुसरी बाजू बरोबर दहा सेमी पाचव्या उदाहरणामध्ये समभूत चौकोन ए बी सी डीच्या कर्णांची लांबी सोळा सेमी व बारा सेमी आहे तर त्या समभूत चौकोनाची बाजू व परिमिती काढा असं उदाहरण आहे या उदाहरणाच्या संदर्भासाठी आपण समभूत चौकोन काढला इथे समभूत चौकोनाचा महत्त्वाचा गुणधर्म की समभूत चौकोनाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना लंब असतात आणि एकमेकांना दुभागतात दुभागतात याचा अर्थ या कर्णामुळे या कर्णाचे दोन समान भाग होतात तसंच या कर्णामुळे या कर्णाचे दोन समान भाग होतात आणि इथला प्रत्येक कोण हा काटकोन असतो मी इथे आपण हा गुणधर्म लिहूत आता इथे हा कर्ण जर सोळा सेंटीमीटरचा असेल याचे दोन भाग म्हणजे आठ सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर हा कर्ण बारा सेंटीमीटरचा असेल तर त्याचा हा भाग सहा सेंटीमीटरचा आणि हा भाग सहा सेंटीमीटरचा आता इथे चौकोनाची बाजू काढायची आहे समभूत चौकोनाची एक बाजू काढली की सगळ्या बाजूंची लांबी तेवढीच इथे आपण या त्रिकोणापुरता विचार करू आता कर्ण एकमेकांना लंब असल्यामुळे हा काटकोन झाला म्हणजे हाच त्रिकोण परत काटकोण त्रिकोण झाला मग इथे ही जी बाजू आहे ती बाजू ही काटकोण त्रिकोणाचा कर्ण आहे पुन्हा इथे पायथागोरसचा सिद्धांत वापरून वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग या सूत्रानेच ही बाजू आपल्याला काढायची आहे इथे समभूत चौकोणाची बाजू म्हणजे ही बाजू बरोबर आहे काटकोण त्रिकोणाचा कर्ण ह्या काटकोण त्रिकोणाचा हा कर्ण या काटकोण त्रिकोणाची एक बाजू म्हणजे काटकोण त्रिकोणाची एक बाजू बरोबर कर्ण एक छेद दोन हा पहिला कर्ण आहे त्याची लांबी सोळा सेंटीमीटर आहे मग त्याचे हे दोन निम्मे भाग आहे म्हणून एवढी ही एक बाजू या त्रिकोणाची एक बाजू म्हणजे सोळा छेद दोन म्हणजे आठ सेंटीमीटर तसंच या त्रिकोणाची दुसरी बाजू म्हणजे या कर्णाचा निम्मा भाग हा कर्ण आहे बारा सेंटीमीटरचा मग त्याचा निम्मा भाग म्हणजे ही बाजू ती झाली बारा छेद दोन म्हणजे सहा सेंटीमीटर आता आपल्याला या काटकोणत्रिकोणाचा कर्ण म्हणजे समभूत चौकोनाची बाजू काढायची आहे पायथागोरसच्या सूत्राने आपण काढू म्हणून समभुज चौकोनाची बाजू बरोबर कर्ण आता इथे हा, हा कर्णाची किंमत काढायची आपल्याला या काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण कुणाचा आहे ते लिहायचं हां काटकोण त्रिकोणाचा आता हे काढायची आपल्याला किंमत आधी लिहिलंच इथे आपण सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर बाजू एकचा वर्ग अधिक बाजू दोनचा वर्ग मग इथे कर्णाचा वर्ग कर्णाची किंमत माहिती नाही बरोबर बाजू एक बाजू एक आहे आठ सेंटीमीटर तिचा वर्ग अधिक बाजू दोन ती आहे सहा सेंटीमीटर तिचा वर्ग मग कर्ण वर्ग बरोबर आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस बरोबर यांची बेरीज होते साठ तीस नव्वद सहा चार दहा म्हणजे शंभर कर्णाचा वर्ग बरोबर शंभर म्हणून कर्ण बरोबर समभुज चौकोनाची बाजू बाजू बरोबर आता कर्ण वर्गाचा आपण वर्गमूळ काढलंय कर्णाचा वर्ग नकोय आपल्याला कर्ण हवा होता म्हणून त्याचं वर्गमूळ काढलं आता इथे या शंभरचं वर्गमूळ शंभर कितीचा वर्ग आहे मग दहाचा म्हणून समभुज चौकोनाची बाजू झाली दहा सेंटीमीटर अजून काय विचारलंय परिमिती काढा परिमितीचा अर्थ काय होतो चारही बाजूंच्या लांबींची बेरीज पण इथे चारही बाजू समान लांबीच्या आहेत मग दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे चार वेळा दहा घ्यायचे म्हणजे दहा गुणिले चार त्या सूत्राने आपण काढू समभुज चौकोनाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बरोबर चार गुणिले दहा म्हणजे चाळीस सेंटीमीटर सहावे उदाहरण बाजू आठ सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा आता इथे चौरस त्याचं वैशिष्ट्य सर्व बाजू समान लांबीच्या म्हणजे एक बाजू आठ सेंटीमीटर म्हटल्यावर सर्व बाजू आठ सेंटीमीटरच्या तसाच प्रत्येक कोण काटकोन त्यामुळे हा जो कर्ण आपण एक काढू त्याचा तर या कर्णामुळे दोन काटकोन त्रिकोण मिळतात आपल्याला आता या कर्णाची लांबी काढण्यासाठी पुन्हा एकदा पायथागोरसचं सूत्र वापरायचं पायथा गोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजू एकचा वर्ग अधिक काटकोन करणाऱ्या बाजू दोनचा वर्ग इथे कर्णच पाहिजे आपल्याला कर्णाचा वर्ग बरोबर बाजू एक आहे आठ तिचा वर्ग अधिक बाजू दोन ती आहे आठ तिचा वर्ग मग कर्णाचा वर्ग बरोबर आठचा वर्ग चौसष्ट अधिक पुन्हा आठचा वर्ग चौसष्ट कर्णाचा वर्ग बरोबर चौसष्ट आणि चौसष्ट एकशे अठ्ठावीस आपल्याला कर्णाचा वर्ग नको आहे कर्ण हवा आहे मग आता काय करायचं आहे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून मग ह्याचं वर्गमूळ काढल्यावर आपल्याला मिळतो कर्ण बरोबर आणि याचं वर्गमूळ आहे वर्गमुळात एकशे अठ्ठावीस इथे नीट लक्ष इथे कर्णाचा वर्ग आहे तो एकशे अठ्ठावीस एका संख्येचा वर्ग आहे कुणाचा वर्ग आहे तर याचा वर्ग आहे वर्गमुळात एकशे अठ्ठावीसचा हा वर्ग कर्णाचा हा वर्ग म्हणून दोघांचंही वर्गमूळ काढलं की आपल्याला मिळतो कर्ण बरोबर वर्गमुळात एकशे अठ्ठावीस सेमी सातवं उदाहरण एका समभूत चौकोनाच्या एका कोणाचे माप पन्नास अंश आहे तर त्याच्या इतर तीन कोणांची मापे काढा इथे समभूत चौकोन आणि कोण या संबंधित गुणधर्म असा आहे की समभूत चौकोन म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या समभूत चौकोनाचे सममुख कोण एक रूप असतात समान मापाचे असतात मग हे दोन सम्मुख कोण आहेत हा एक अंश असेल तर हा अंश हा वाय अंश असेल तर हा वाय अंश पैकी आपल्याला एका कोणाचं माप दिला आहे पन्नास अंश आहे बरोबर ते आपण एक्स बरोबर पन्नास अंश लिहिणार आणि इथे हे सम्मुख कोण एक रूप असतात तो गुंडर्मल्याचा समभुज चौकोनाचे समू कोण रूप असतात ते झालं आता आणखीन एक गुणधर्म वापरायचा की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ती असते तीनशे साठ अंश म्हणून तिथे लिहिणार आपण एक्स अधिक हा एक्स अधिक ह वाय अधिक ह म्हणजे ह्या चार कोणांच्या मापांची बेरीज बरोबर तीनशे साठ अंश इथे कारण लिहूत चौकोनाचे कोण एका चौकोनाचे कोण आहेत किंवा चौकोनाच्या कोणाच्या मापांची बेरीज इथे एक्स आणि एक्स म्हणजे दोन एक्स वाय अधिक वाय दोन वाय बरोबर तीनशे साठ अंश इथे हे दोन आसेस लिहून गुणिले एक्स एक्स म्हणजे झालं पन्नास अंश अधिक हे दोन वाय बरोबर तीनशे साठ अंश हे पन्नास दुने शंभर अधिक दोन वाय बरोबर तीनशे साठ अंश दोन वाय आसेस ठेवू हो इकडे डावीकडे बरोबर हे तीनशे साठ शंभर इकडे येऊन वजा होतील वजा शंभर दोन वाय बरोबर तीनशे साठमधून शंभर गेले दोनशे साठ इथे दोन आणि दो वायमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून वाय बरोबर दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे हे दोन इथे गुणतात उजवीकडे आल्यावर ते दोनशे साठला भाग देतील इथे दोन गुणत आहेत उजवीकडे भाग देणार मग वाय बरोबर दोनशे साठला भाग दिल्यावर दोनशे साठला दोन्ही भाग दिला त्याच्या निम्मे केले म्हणजे बेक बे बेक बे बे त्रिक सहा आणि हे शून्य ते झाले एकशे तीस अंश म्हणून तीन कोणांची मापे इतर तीन कोणांची मापे बरोबर एका कोणाचं माप पन्नास अंश आहे दुसऱ्याचंही माप पन्नास अंश आणि उरलेल्या दोघांचं माप एकशे तीस अंश आणि एकशे तीस अंश अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण संच आठ पॉईंट दोनमधील पुढील उदाहरणे सोडवली आहेत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनांचे जे प्रकार आहेत पुढचे प्रकार समांतरभूत चौकोन समलंब चौकोन आणि पतंग यांच्या गुणधर्मांबद्दल माहिती घेणार आहोत